लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता नवी शक्कल लढवली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलं नसेल तर त्यांचा पगार थांबवला जाणार आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली. ठाण्यामध्ये आजपासून घरोघरी जाऊनही लसीकरण केलं जाणार आहे. दुकानांमधील कर्मचाऱ्यांनी डोस घेतला नसेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. 100% लसीकरणासाठी ठाणे महापालिकेचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम 30 नोव्हेंबर पर्यंत राबवली जाणार आहे. ठाण्यामध्ये 11 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतलाय तर 6 लाख ठाणेकरांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत. माझं नागरिकांना एकच आव्हान आहे की लसीकरण हे कोरोनाला जर घालवायचं असेल तर लसीकरण फार महत्त्वाचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, हे लोकांना आव्हान करत आहेत की लोकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यायला पाहिजे. त्या आव्हानाला आपण साथ द्या आणि लवकरात लवकर आपण स्वतः लसीकरण करून घ्या. आपल्या ओळखीचे असतील, आपल्या आप्तस्वकीय असतील, आपल्या मित्र असतील, यांनासुद्धा ज्यांनी अद्यापपर्यंत लस घेतली नसेल त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जा, त्यांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन करा. हे राष्ट्रीय हिताचं काम आहे आणि या राष्ट्रीय हिताच्या कामामध्ये सहभागी व्हा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.